नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब वरती स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत ते वाई आणि रायरेश्वर या डोंगररांगांदरम्यान वसलेला तिसरा गड, तो म्हणजे किल्ले कमळगड। नमस्कार मित्रांनो, मैं अमृता बादाडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनल वरती। आणि आज आमच्या या ट्रेक सीरीज मधला आज आहे तो तिसरा गड, ते म्हणजे कमळगड। आणि कमळगड आहे तो तालुका वाई जिल्हा सातारा मध्ये। तर काल आम्ही आमचे दोन ट्रेक पूर्ण केले, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलात। आणि आज आम्ही इथं चाललो आहे कमळगडला। जसे जसे वाट पुढे जाते तसे तसे हे जंगल अजूनच घनदाट होत जातं। आणि त्यामुळेच का इथे रस्त्यावरती अनेक ठिकाणी कमळगडासाठी जाणाऱ्या दिशेचे बोट दिसून येतात। अशा प्रकारे प्रत्येक थोड्या अंतर कापून गेल्यानंतर कमळगडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दिशेचे बोट आपणास दिसायला मिळतात। या घनदाट जंगलातून 2-2.5 तासाचा पायपीट करत जसजसं वर जातो तसं वर गेल्यावर हा दिसणारा नजारा मन हेलावून लागतो। बरेच अंतर कापून झाल्यानंतर पुढे लागतं ते गोरक्षनाथ मंदिर। इथे तुम्ही विसावा घेण्यासाठी थांबू शकता। मित्रांनो, फायनली आम्ही गडावरती आलेलो आहोत। आणि आता तुम्हाला मी दाखवते हा गडावरून दिसणारा सुंदर असा नजारा, खूपच मस्त आहे। गडावर पोचताच आपल्याला गडाचं महत्त्वाचं आकर्षण दिसतं, ते म्हणजे ही कावेची विहीर। Thank you.
हे असंच आहे इथे आणि हो इथे पण असं भुवळसारखंच आहे दोन्ही आणि ही आहे ती विहीर ही आहे विहीर तर तुम्ही बघू शकता ह्याची आहे उंची फार उंचीवरून असं एवढा आम्ही खाली आलेलो आहोत आणि इकडे ही विहीर पूर्ण काळोखामध्ये आणि इथे अशा प्रकारे विहिरीमध्ये उतरण्यासाठी चालली गेली धडपड तर मित्रांनो ही आता मी आलेली आहे ती आहे विहीर आणि ती तुम्ही बघू शकता तिथून एवढ्या पायऱ्या उतरत असा दोरीचा सपोर्ट घेत आम्ही खाली आली आहे आणि इथे आल्यावर हे एवढ्या उंचावरून तुम्ही बघू शकता आहे ती विहीर आणि इथे दोन्ही बाजूला गुफा आहेत तर याचा असा इतिहास आहे की पुरातन काळात इथे या गुफांमध्ये कैद्यांना ठेवलं जायचं तर इथे हे गुफा तुम्ही बघू शकता इथे या गुफा आहेत एक आणि दोन तर इथे तेव्हाच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळी इथे कैद्यांना ठेवलं जायचं तर आता हे आमचं विहीर बघून झालेलं आहे आणि अशाच आता ह्या पायऱ्या चढत मी विहिरीच्या बाहेर जाणार आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडिओज घेऊन येणार आहे तर माझे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.